नमस्कार, सन्माननीय लोहियाजी साहेब, एफिशियंट इंजिनियर, कृपया एक गोष्ट सांगा की आजचा तरुण कुठं चुकतो आहे, कुठं भरकटतो आहे? सर, आपण फार उपयोगी प्रश्न विचारला, महत्त्वाचा प्रश्न विचारला, आणि माझ्या मते तरुण पिढीचा आज सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या जीवनात दर्शन काय आहे ते अजिबात नाही. म्हणजे मी काय केलं पाहिजे, मला काय हवं आहे, माझी काय जबाबदारी आहे, मला कोणत्या मार्गाने जावं लागेल हे अजिबात समजत नाही. मला त्याला काय वाटते ते त्याला समजत नाही. म्हणजे जोपर्यंत माणसाच्या जीवनात विचार नाही, प्रश्न नाही, त्या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेण्याची वृत्ती नाही, तोपर्यंत तो काय करणार? समस्या खूप आहे, पण समस्या सुटवायची सुटवण्याची जबाबदारी सुद्धा त्याचीच आहे. माझ्यासमोर काय समस्या आहे, काय प्रॉब्लेम्स आहे हे मलाच सोडवावे लागेल. मला मदत पुष्कळ लोकांची मिळू शकते, पण मला समस्या काय आहे हे तर माझ्या लक्षात आलं पाहिजे ना. आणि बेसिक जबाबदारी माझी आहे, पुढाकार मला घ्यावा लागेल हे तर मला समजलं पाहिजे ना. आणि सर, मी म्हणतो की दर्शन शब्दावर एक चांगला वर्ग आपण घेऊ शकतो. दर्शनाचे चार कंपोनेंट आहे, अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स, अनुभूती म्हणजे रिअलायझेशन, भास म्हणजे इल्युजन आणि आभास म्हणजे डिल्युजन. माझ्या मला चुकीचंही काही वाटत असेल तो याच्या करेक्शन होते या चार गोष्टीवरून, इतकंच माझं म्हणणं आहे. अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं आपलं, त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद. माझे रामदास कंडागळे.